पुढची बातमी पुण्यातल्या अपघाताची. पुण्यातल्या नवले पुलावरच्या अपघात प्रकरणी याघडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. कंटेनरचे ब्रेक काही फेल झालेले नव्हते अशी माहिती तपासातनं उघड झाली आहे. त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झालाय, त्यामुळे नेमकं काय झालं, अपघात कसा घडला याबद्दलची स्पष्टता येत नाही आहे. अधिक माहिती मंदार गोंजारी देतील. मंदार, जर ब्रेक फेल झालेले नव्हते तर अपघात नेमका घडला कसा, उत्तर कसं शोधलं जाईल आता? नंदा, याचं उत्तर शोधण्यासाठी या ट्रकचा चालक सापडणं आवश्यक आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झालेला आहे. मूळचा तो मध्य प्रदेशचा राहणारा आहे. त्याचा शोध सुरू आहे. आरटीओनी या अपघातग्रस्त ट्रकची पाहणी केली असता या ट्रकचे ब्रेक फेल नाहीत असं आरटीओच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मग जर ब्रेक फेल नसतील तर अपघाताला इतर काय कारण आहेत? जो चालक आहे तो कोणत्या नशेमध्ये होता का? दुसरं की त्याचं नियंत्रण सुटलं का? की त्यांनी त्याचं वाहन न्यूट्रल केलं होतं? अशा वेगवेगळ्या शक्यता आहेत. अर्थात जोपर्यंत तो वाहन चालक सापडत नाही तोपर्यंत ही गोष्ट स्पष्ट होणार नाही. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर थोड्या वेळामध्ये 1 वाजता या ठिकाणी एनएचएआयचे अधिकारी आणि पोलीस आयुक्त हे सगळे अधिकारी देखील या ठिकाणी येऊन पाहणी करणार आहेत या अपघातग्रस्त भागाची. परंतु फक्त या एका ट्रक चालकावरती सगळं खाफर फोडून चालणार नाही. वारंवार या ठिकाणी जे अपघात होत आहेत तर त्याचं कारण आहे इथल्या रस्त्याची चुकलेली रचना. बरोबर, त्यावरती काय उपाय योजले जातात का हे पाहणं महत्वाचं आहे. मंदार, धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल. तर अपघातग्रस्त ट्रकचे ब्रेक फेल झालेले नव्हते, त्यामुळे आता ट्रक चालकाला शोधणं खूप गरजेचं बनलंय. त्यानंतर या अपघाताचं खरं कारण समोर येऊ शकेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.